महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे ढोल आपण बडवतो, पण महाराष्ट्राच्या मानगुटीवरचं अंधश्रद्धेचं भूत काय केलं अजून उतरत नाहीये. सातारा आणि जालन्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अनेक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडलेत. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट. महाराष्ट्राच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचं भूत. साताऱ्याच्या स्मशानभूमीत कुमारिका पूजन. जालन्यात गुप्तधनासाठी नरबळीचा घाट. पुरोगामी महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावेल असा धक्कादायक प्रकार साताऱ्याच्या सुरूर गावात घडला. इथल्या स्मशानभूमीत चक्क कुमारिका पूजन करण्यात आलं. या अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत कुंकवानं काढलेल्या वर्तुळात बसवण्यात आलं होतं. तिच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिक तिची पूजा करत होता. मुलीच्या आईच्या समोरच हा सगळा प्रकार सुरू होता. मुलीला त्रास होत असल्यानं तिला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्याऐवजी एका भोंदू मांत्रिकाकडून तिचं पूजन केलं जात होतं. गावातल्या काही तरुणांनी या अघोरी प्रकाराला विरोध केल्यानंतर मांत्रिकासह सगळे पळून गेले. अनोळखी पुरुष व महिला यांच्या विरुद्धात महाराष्ट्र अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा अधिनियम या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास भुईंस पोलीस ठाणे करत आहे. हा नरबळीचा प्रकार असू शकतो अशी भीती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने खरं म्हटलं तर काहीच हालचाल केलेली नाही आहे जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी. शालेय शिक्षकांची आणि पोलिसांची, ग्राम पातळीवरती काम करणाऱ्या ग्रामसेवकांची प्रशिक्षण या कायद्याच्या निमित्ताने घ्यावी, जेणेकरून समाजातला खूप मोठा भाग याच्याविषयी जागरूक होईल आणि अशा घटना टळतील. तर दुसरीकडे गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना जालन्यातील टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. जाफराबाद तालुक्यातील डोनगावात एका जुन्या वाड्यात गुप्तधन शोधण्याच्या प्रयत्नात हे आरोपी होते. पोलिसांनी तात्काळ हालचाली करत दोघा आरोपींना आणि उंबरखेडच्या एका महिला मांत्रिकाला अटक केली. सदर गुन्ह्यातील फिर्यादीचा पती, त्याचा एक साथीदार आणि एक अनोळखी मांत्रिक महिला या तिघांना अटक करण्यात आलेली आहे. तरी सदरचे सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. महाराष्ट्र कितीही सुधारला तरी अनेक लोक अजूनही जुनाट अंधश्रद्धेच्या जोखडात अडकून पडले. जादूटोणा विरोधी कायदा करूनही असे प्रकार अजून पूर्णपणे थांबलेले नाही, त्यामुळे या विरोधात कायद्याच्या कडक अंमलबजावणीची गरज आहे. साताऱ्याहून तुषार भोसले, जालन्याहून नितेश महाजन सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.